महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात झालेला अभूतपूर्व गोंधळ आपण पाहतोय. एकीकडे भाजपच्या 12 आमदारांचं महाराष्ट्रात निलंबन करण्यात आलंय, मात्र दुसरीकडे भाजपच्या राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांना मात्र मंत्रिपदाची आता लॉटरी लागणार हे स्पष्ट झालंय. नारायण राणे यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आलंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या कार्यालयातून नारायण राणेंना फोन करण्यात आल्याची माहिती सुद्धा मिळतीय. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये नारायण राणे यांना स्थान मिळणार हे जवळपास आता निश्चित झालंय. दुसरीकडे भिवंडीचे भाजपचे खासदार कपिल पाटील यांना सुद्धा आता दिल्लीचं निमंत्रण आल्याचं कळतंय. त्यामुळे कपिल पाटील आणि नारायण राणे यांची दोघांची नावं जी आहेत ती मंत्रिमंडळाच्या विस्तारात येणार असं स्पष्ट झालेलं पाहायला मिळतंय. उद्या म्हणजे 7 जुलैला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपसह अन्य सहयोगी पक्षातील 17 ते 20 राज्यसभा आणि लोकसभा खासदारांना संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदाची वर्णी लागण्याची त्यांची शक्यता आहे. नारायण राणे यांचं नाव केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अगदी सुरुवातीपासून चर्चेत होतं. दिल्लीमध्ये राणेंची जेपी नड्डा यांच्याशी भेट झाल्यानंतर यावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी अमित शाह कोकणात आले होते, त्यावेळी त्यांनी राणेंच्या कामाचं भरभरून कौतुक केलं होतं आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांची आता केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता जवळजवळ निश्चित झाली आहे. खरं तर 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी दुसऱ्यांदा सत्तेत आले त्यावेळी मंत्रिमंडळ जे होतं ते बनवण्यात आलेलं होतं, मात्र त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये एकदा सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही आणि त्यामुळेच आता हा विस्तार जो आहे तो करण्यात येण्याची शक्यता आहे. घटनेप्रमाणे मंत्रिमंडळामध्ये खरं तर 81 मंत्र्यांचा समावेश करता येऊ शकतो, परंतु सध्याचं जर आपण मोदींचं मंत्रिमंडळ बघितलं तर त्यामध्ये फक्त 53 जणांचा समावेश आहे. त्यामुळे विस्तार करत असताना 28 जणांची वर्णी जी आहे ती सध्या लावता येऊ शकते. त्यामुळे आता मोदी सरकार नेमकं किती जणांना आता मंत्रिपद बहाल करणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्या नावाची तर चर्चा आहेच, त्याच पद्धतीने हीना गावित यांच्या नावाचीही चर्चा आहे, कपिल पाटील यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा केंद्रात घेतलं जाणार आहे अशी चर्चा जी आहे ती सध्या बोलली जाते. मात्र देवेंद्र फडणवीस आणि आपण केंद्रात जाणार नाही असं सातत्याने स्पष्ट केलेलं पाहायला मिळतंय. दुसरीकडे शिवसेना, शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडले आणि त्यामुळे खरं तर ज्या जागा होत्या त्या रिक्त झालेल्या आहेत. लोजपाचे नेते रामविलास पासवान यांचं सुद्धा निधन झाल्यानं मंत्रिमंडळातली ही जी ठिकाणं आहेत ती सध्या रिक्त आहेत आणि दुसऱ्या खात्यामध्ये सुद्धा फेरबदल जे आहेत ते केले जाऊ शकतात. त्यामुळे अनेक लोकांना मंत्रिमंडळाची जी आहे ती मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे. जेडीयू असेल, अपना दल असेल यांचा सुद्धा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशची निवडणूक आहे, त्यामुळे अपना दलच्या अध्यक्ष अनुप्रिया पटेल यांची सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे. नुकतीच त्यांनी अमित शहा यांची भेट सुद्धा घेतलेली होती. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते म्हणजे आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीकडे. आज अमित शहा, नरेंद्र मोदी, त्याच पद्धतीने निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत एक बैठक होणार असल्याचं कळतंय आणि यामध्येच मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा फायनल निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो. खरं तर आता या सगळ्या दरम्यान नारायण राणे यांच्या नावाची चर्चा होत असताना काल त्यांनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाबाबतचा प्रश्न सुद्धा विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी हसून अशी प्रतिक्रिया दिली होती की असं काही घडत असेल तर मी आभार मानतोय, तुमच्या तोंडात साखर पडो, अधिकृत पत्र येत नाही आणि जोपर्यंत शपथ घेत नाही तोपर्यंत जरा धीर धरा, असं नारायण राणे यांनी हसत हसत उत्तर दिलेलं पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळे त्यांना सुद्धा आता मंत्रिपदाचे वेध लागलेले आहेत हे निश्चित झालेलं आहे. आज सायंकाळी जी बैठक होतीये महत्वाच्या मंत्र्यांच्या, त्याच पद्धतीनं जेपी नड्डा, अमित शहा आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीमध्ये त्या बैठकीत नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे. हा विस्तार आता कशा पद्धतीने होतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे महाराष्ट्रातून कोणकोणते नेते आता मंत्री म्हणून केंद्रामध्ये जातात हे सुद्धा पाहावं लागणार आहे. या सगळ्या घडामोडींचे अपडेट्स तुम्ही आमच्या वेबसाईटवरती पाहू शकता. महाराष्ट्रातून ज्या मंत्र्यांची नावं सध्या चर्चेत आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला प्रतिक्रिया लिहून कळवा. आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी एसडब्ल्यू न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवरती आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.